जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थानसाठी 3 लाख रुपये किमतीचे सार्वजनिक शौचालय या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे म्हणाले, मानवी जीवनाला कोविड सारख्या भयंकर रोगाने विळखा घातलाय, तो विळखा मुक्त करण्याची प्रार्थना करतो. तसेच या देवस्थानसाठी जवळपास 40 लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. सन 1940 पासून आबासाहेबांनी आम्हाला जी वाट दाखवली त्या वाटेवर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी केदारेश्वर देवस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण बाबागिरी महाराज, ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, राजेंद्र पोटफोडे, ॲडव्होकेट किरण जाधव, संदीप गीते, गोरख खेडकर, किसनराव राठोड, नवनाथ फुंदे, नवनाथ खेडकर, राम गीते, बाप्पासाहेब बर्डे, ॲडव्होकेट बाळासाहेब शिंदे, दुर्गाजी रसाळ, ग्रामसेवक शिंगारे, कॉन्ट्रॅक्टर भारत लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच त्यांचं दूर वर्ष इंजिनियर आहे, पण त्यांचा अभ्यास फक्त शिलालेखावर झालेला आहे. त्याला काय म्हणतात प्रत्येक याचा अर्थ त्यांनी मला ढगासून सांगितला, कारण त्यांनी कोणाजूला पाण्याच्या जवळ सीसीटी निर्माण केली आहे. आणि त्या सीसीटी निर्माण करताना त्यांना शिवाजी महाराजांच्या सगळे त्या ठिकाणी वॉटर पार्कमध्ये उभं करायचे. ते उभं करताना ते दोन वर्ष तिथे दुसरे पुस्तक वाचले आणि बाबासाहेब मेरेच्या अत्यंत जवळ जवळ होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते गेट कसे वाचले, प्रत्येक चित्राचा अर्थ काय, तर इतके अर्थ तिथं कोणत्या राजाचा पराभव झाला हे ते सांगितलं, कुठल्या राजा विजय झाला हे सांगितलं. ह्याचं महत्व तुम्हाला नाही मग लेखक त्यांना आणि त्याच्यापेक्षा त्या आपल्या राज उत्तर भेट दिली. त्याच्या मनात काही व्यासंचकित झाली, मला माहित नव्हतं त्यांचा या विषयाचा जेव्हा व्यासन झाला. प्रत्येक गोष्टीला फार मोठा जुना स्पर्श आहे, लढाईचा संदर्भ आहे, विजयाचा संदर्भ आहे, पराजयाचा संदर्भ आहे, त्यात प्रत्येक आणि नाक का त्याचं देखील त्यांनी मला सांगितलं. ब्रिटेनमध्ये माझ्या मुखातून ऍक्टिव्ह विषय एकदा कर्तव्य येणारच आहे की ते आपण समजून घेऊ. आज या कार्यक्रमाला आपल्या कोरोनाच्या निमित्ताने नक्कीच बोलणं आवश्यक आणि बोलून समजेल की रामनवमीच्या दिवशी आपण दोन कोविड सेंटर सुरू केलं. ते म्हणायला कोविड सेंटर होते, प्रत्यक्ष ते कोविड हॉस्पिटल आमरा तुमचं कोविड हॉस्पिटल होतं. आणि महाराज तुम्हाला सांगतो की सेवा किती करावी, गाजू महाराजांनी ज्या पॉलिटीची सेवा केली त्या पद्धतीची ह्या माणसांनी त्या परिसराच्या पेशींची सेवा केली, तर सेवेला जोड नाही कोणत्या त्या ठिकाणी अस्वच्छता करायची, लोकांची अगदी घाण दुखून घेऊन आपल्या घरातून उचलून टाकायला काढल्या, लोकांच्या सगळ्या भेटता घेऊन टाकल्या, सगळ्या स्वरूपाची सेवा केली. एवढंच काय, काही पेशंटला त्यांच्या घरातून आणून टाकल्यानंतर भिजून राहिले नाही, किंवा एकदम गेले तर त्यांना जाळायचं काम देखील केलं. आम्ही सुद्धा आम्ही राहिले पुढे पेपरला बातमी नाही काय नाही काय नाही काय ही स्थिती. सर्वा महिना सेवा करतो आणि मला दुसऱ्याचं रक्षण. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.